श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी जीवतीची पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्रावण महिना हा नुकताच सुरू झालेला आहे आणि हा महिना व्रतवैकल्यांचा महिना मानला जातो. श्रावणामध्ये प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते. ही जीवती कोण? तर जीवती ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे. तसेच शुक्रवारी जीवतीच्या पूजेसोबतच कुलदेवी आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. श्रावणातील शुक्रवार जे आहेत तर त्यांनासुद्धा एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी जीवतीचे चित्र जे आहे तर ते देवघराजवळ किंवा एका बाजूला लावून त्याची पूजा केली जाते. त्या चित्राला रुईच्या पानांची माळ, वस्त्रमाळ घातली जाते, हळदी कुंकू लावले जाते, फुले वाहिली जातात, अगरबत्ती निरंजन जे आहे तर त्याने ओवाळले जाते, गोडाचा नैवेद्य दाखवला जातो, देवीची आरती म्हटली जाते. तसेच आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या सौख्यासाठी प्रार्थना केली जाते. तर अशा या जीवतीची पूजा कशी करावी, मंत्र कोणता म्हणावा याची संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. सर्वप्रथम आपल्याला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे, आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला भिंतीवरती जीवतीचं चित्र काढायचं आहे किंवा विकत जे जीवतीचं चित्र मिळतं तर ते लावायचं आहे. आणि कोणतीही पूजा करण्याअगोदर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे, बसायला आसन घेऊन बसायचं आहे. आता आपण हे पाहूया की आपल्याला या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर हळदी कुंकू लागणार आहे 21 मण्यांची, आपल्याला हळदी कुंकू लावलेली कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे, आघाडा, दुर्वा, फुले, अक्षता, तर हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे. आणि आघाडा, दुर्वा आणि फुले तर यांचा आपल्याला एकत्रितपणे हारसुद्धा तयार करायचा आहे. यानंतर दूधसाखरेचा नैवेद्य किंवा खडीसाखर किंवा तुम्ही चणे फुटाणे हे सुद्धा नैवेद्यासाठी घेऊ शकता. त्यानंतर पानाचा विडा घ्यायचा आहे. 5 किंवा 7 कणकेचे दिवेसुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आता बघा, पहिला शुक्रवार जो आहे तर या दिवशी आलेले आहे नागपंचमी आणि हा जो शुक्रवार आहे तर तो 9 ऑगस्टला आलेला आहे. यानंतर दुसरा शुक्रवार जो आहे तर तो 16 ऑगस्टला आहे. तिसरा शुक्रवार हा 23 ऑगस्टला आहे आणि चौथा शुक्रवार जो आहे तर तो 30 ऑगस्टला आहे. तर असे हे शुक्रवार आहेत. या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी जीवतीची पूजा जी आहे तर ती करायची आहे. आता पूजा कशी करावी तर एक पाट घ्यायचा आहे, त्यावरती एक लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एका बाजूला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे दिव्याची पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये जर अगोदरच गणपती बाप्पांची पूजा केली असेल तर तुम्हाला सेपरेट पूजा करण्याची आवश्यकता नाही. यानंतर या पाटावरती आपल्याला जीवतीचं जे चित्र आहे तर ते भिंतीला आपल्याला चिकटवून उभं करायचं आहे. म्हणजे हा पाटच असणार आहे, तो तुम्हाला भिंतीला चिकटवूनच ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला हे जीवतीचं चित्र त्या पाटावरती व्यवस्थित उभं करता येईल. यानंतर सर्वप्रथम आपल्याला या चित्राला वस्त्रमाळ घालायची आहे. दुर्वा, आघाडा, फुले तर यांचा जो आपण हार तयार केलेला आहे तर तो घालायचा आहे. रुईच्या पानांची माळ घालायची आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या चित्राला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायची आहेत आणि यानंतर पानाचा विडा जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतर हात जोडून आपल्या मुलांसाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे. मुलांच्या आयुष्यातील दुःखे अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसालाच विशेष असे अनन्यसाधारण महत्त्व असते आणि श्रावणामध्ये शुक्रवारी जीवतीची पूजा करण्याची पारंपरिक पद्धत आहे. प्रत्येक आई आपल्या मुलासाठी, आपल्या मुलाच्या सौख्यासाठी ही पूजा करत असते. तसेच या दिवशी निर्जला उपवाससुद्धा केला जातो. तर ही जीवतीची पूजा अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे आणि यासोबतच आपल्याला कुलदेवीची, लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करायची आहे, त्यांची आरती करायची आहे. आणि यानंतर आपण जे 5 किंवा 7 कणकेचे दिवे घेतलेले आहेत ते एका ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि देवीसमोर ठेवून, म्हणजे ज्या ठिकाणी आपण जीवतीची पूजा केलेली आहे त्यासमोर हे दिवे ठेवायचे आहेत.
आणि आपल्याला ते प्रज्वलित करायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला मुलांना पूर्व दिशेला तोंड करून पाटावरती बसवायचं आहे, त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि ह्या दिव्यांनी आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे. आता जर तुमची मुले तुमच्याजवळ नसतील, ती जर बाहेरगावी असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर चारही दिशांना या दिव्यांनी आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्या मुलांना चणे फुटाणे हे आपल्याला प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. मुलांच्या भवितव्यासाठी, सौख्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता दिव्यांनी का ओवाळले जाते, तर बघा, दिवे जे आहेत तर ते आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतात. आणि मुलांना सुद्धा आपण वंशाचा दिवा म्हणत असतो, कुलदीपक म्हणत असतो. त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातील अज्ञान दुःख दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी आपण या दिव्यांनी मुलांना ओवाळायचं आहे. आजची मुले जी आहेत तर ती भविष्यातील उत्तम नागरिक असतात, त्यामुळे धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक विधी आहे. तसेच दिव्यातील देवतत्वाचे पूजन झाल्यामुळे त्यातील दैवत्व कार्यरत होऊन ते वर्षभर जागृत राहते आणि आपल्या मुलांना दीपदेवतेचे आशीर्वाद जे आहेत तर ते सुद्धा प्राप्त होत असतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी जिवतीची पूजा आहे तर ती केली जाते. या जिवतीच्या चित्रामध्ये नरसिंह देव, कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा व जिवंतिका आणि खाली बुध व बृहस्पती असतात. आणि याच क्रमाने यांची पूजा जी आहे तर ती सुद्धा केली जाते. नरसिंह हे भगवान विष्णूंचे चौथे अवतार आहेत. ते आपल्या भक्त प्रल्हादासाठी प्रकट झाले होते. हिरण्यकश्यपपासून प्रल्हादाचे रक्षण केले होते. यानंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण आहे. कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्याचा चेंडू डोहात गेला आणि कृष्णाने तो परत मिळवला होता. तसेच जरा आणि जिवंतिका, तर यांच्याबद्दल महाभारतामध्ये एक कथा आहे. जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत. मगध, नरेश, बृहदरथ याला दोन राण्या होत्या. त्याचे दोन्ही राण्यांवर तेवढेच प्रेम होते, परंतु राजाला पुत्र किंवा कन्यारत्न काहीही नसल्यामुळे तो चिंतित होता. याच काळात त्याला उपवनात एक ऋषी चंडकौशिक आल्याचे समजते. राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता व्यक्त करतो. ऋषी राजाला प्रसाद म्हणून आंबा देतात. त्या राजाचे दोन्ही राणींवर तेवढेच प्रेम असते म्हणून तो दोघींना अर्धा अर्धा आंबा देतो. पुढे त्यांना पुत्रप्राप्ती होते, परंतु केवळ अर्धे अर्धे अशा विचित्र प्रकारे ते अर्भक असतात. राजा त्या अर्भकांना जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक याक्षिणी जात असते. ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने ते अर्भक सांधते आणि या राजाला आणून देते. जरा या याक्षिणीने सांधले म्हणून त्याचे नाव जरासंध ठेवले जाते. आणि जरा याक्षिणीच्या उपकाराची परतफेड म्हणून नगरात देऊळ बांधून तिला मगधच्या इष्टदेवतेचा मान दिला जातो. प्रतिमेत शेवटी येतात ते म्हणजे बुध व बृहस्पती. बुध हा हत्तीवर असून अंकुश धारण करतो, तर बृहस्पती वाघावर बसलेला असून हातात चाबूक आहे. बुधाच्या प्रभावाने आपल्या मुलाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व तर इत्यादी गुण प्राप्त व्हावेत, तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती आणि विवेकबुद्धी जागृत व्हावी म्हणून ही जी पूजा आहे तर ती केली जाते. आता ही पूजा करताना एक मंत्र आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे. हा मंत्र असा आहे. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी, रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी, रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते. तर अशा प्रकारे श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलांसाठी ही जिवतीची पूजा जी आहे तर ती केली जाते.